नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 13 दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज दुसरा प्रश्न, फाइंड दी एचसीएफ अँड एलसीएम ऑफ दी गिवन बिलो, व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू दी प्रोडक्ट ऑफ दी गिवन नंबर्स. येथे दिलेल्या नंबरचा आपणास एचसीएफ आणि एलसीएम करायचा आहे, आणि एचसीएफ आणि एलसीएम यांचा प्रोडक्ट म्हणजे यांचा गुणाकार, एचसीएफ आणि एलसीएम यांचा प्रोडक्ट घेतला आपण तर तो दोन्ही संख्येचा प्रोडक्ट एवढा असतो, हे आपणास व्हेरीफाय करायचं आहे. सोडवूया प्रश्न ॲज इट इज. आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न 32 आणि 37 यांचे आपण फॅक्टर काढू, कारण आपणास एचसीएफ आणि एलसीएम काढायचं आहे. 32 फॅक्टर येतील आपले 2, 16, 2, 8, 2 4 आणि 37 हा प्राईम नंबर असल्यामुळे 37 फॅक्टर येईल. मग 32 आपले फॅक्टर काय आले, 2 × 2 × 2 × 2 5 × 2 आणि 37 × 1, पण 1 हा प्राईम नंबर नाही आहे म्हणून आपण लिहित पण नाही, पण तो 37 डिवायझर आहे आणि 32 पण डिवायझर 1 आहे. मग एचसीएफ काय असतो, एचसीएफ 32 आणि 37 यामध्ये कॉमन फॅक्टर कोणताच नाही आहे, कॉमन कोणताच नाही आहे, त्यामुळे एचसीएफ किती येणार आपला, एचसीएफ 1. जर दोन्ही संख्येमध्ये कॉमन फॅक्टर नसेल तर त्यांचा एचसीएफ 1 असतो. आणि एलसीएम काय येणार, एवढे फॅक्टर इंटू हे फॅक्टर, हे फॅक्टर म्हणजे हा नंबर आणि हे फॅक्टर म्हणजे हा नंबर होईल, म्हणजे एलसीएम 32 × 37 येणार. जर कॉमन फॅक्टर नसतील तर त्यांचा एचसीएफ 1 असतो आणि एलसीएम त्या दोन्ही संख्येचा प्रोडक्ट असतो. एलसीएम हा, हे जर आपण कॅल्क्युलेट केलं 32 × 37 याचा आन्सर 1184. आता एचसीएफ काढलेलं आहे आपण, एलसीएम काढलेला आहे, आपल्याला यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे म्हणून एचसीएफ आणि इंटू एलसीएम. एचसीएफ आपला 1 आहे आणि एलसीएम 1184 आहे, म्हणजे 1184 होईल. हे सॉल्व केल्यानंतर याला आपण एक नंबरचं इंडिकेट करू. आता दोन्ही संख्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आपल्याला, दी प्रोडक्ट ऑफ नंबर्स, प्रोडक्ट ऑफ नंबर्स दोन्ही संख्या आपल्या 32 आणि इंटू 37 प्रोडक्ट किती येणार, हे आन्सर काढलेलं आपण, म्हणजे 1184 येणार. याला सेकंडने आपण इंडिकेट करू. आता फ्रॉम 1 & 2 राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ही साईड आणि ही साईड इक्वल असायला पाहिजेत, कारण दोघांचा आन्सर राईट साईडला सेम आहे त्यामुळे लेफ्ट साईड इक्वल आहेत. हेन्स फ्रॉम 1 & 2 व्हेरीफाय करायचं आपल्याला, म्हणून आपण व्हेरीफाईड केलेलं आहे. व्हेरीफाईड डॅट काय व्हेरीफाय झालेलं आहे आपलं, एचसीएफ इंटू एलसीएम, एचसीएफ इंटू एलसीएम इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स एचसीएफ इंटू एलसीएम इक्वल टू प्रोडक्ट ऑफ नंबर्स व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट 46 आपण फॅक्टर काढू, 2 डिवाईड करता येईल 23 आणि 51 फॅक्टर काढू, 3 डिवाईड करता येईल 3 आणि 1 राहील
सेवनटीनला 17 ने डिवाइड करता येईल। मग 46 से फैक्टर आले आपले 2 × 23 आणि 51 चे फैक्टर आलेले आहेत 3 × 17। ह्या दोन्ही संख्येमध्ये कॉमन फैक्टर काहीच नाहीत, त्यामुळे एस सी एफ किती येणार आपला मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे 1। आणि एल सी एम इक्वल टू ह्या दोन्ही संख्यांचा मल्टिप्लिकेशन, कारण हे फॅक्टर इंटू हे फॅक्टर होतील, हे फॅक्टर म्हणजे हा नंबर आहे म्हणून, आणि हे फॅक्टर म्हणजे हा नंबर। हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण 46 × 51 रफमध्ये करून घेतो मी, 146 × 0 23 6 4 3 2 = 2 3 4 6। एल सी एम आला, एस सी एफ काढला, आता आपल्याला यांचा दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे। 9 एस सी एफ इंटू एल सी एम इक्वल टू एस सी एफ 1 आणि एल सी एम आला 2 3 4 6। 1 ने मल्टिप्लाय केलं तर नंबर तोच राहील। एस सी एफ इंटू एल सी एम कॅल्क्युलेट केलेला आहे, याला इक्वेशन 1 देऊ। आता काय करायचं, आपणास प्रोडक्ट घ्यायचा आहे, दोन्ही संख्यांचा प्रोडक्ट। प्रोडक्ट ऑफ नंबर्स, दिलेले दोन नंबर कोणते आहेत आपले 46 आणि इंटू 51, यांचा प्रोडक्ट 46 × 51 येथेच कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, म्हणजे आन्सर किती आलेलं आहे 2 3 4 6, याला इक्वेशन 2 देऊ। आता ही साईड इक्वल आहे, म्हणजे याच्या ह्या दोन्ही इक्वेशनच्या राईट साईड इक्वल आहेत, म्हणून लेफ्ट साईड इक्वल असायला पाहिजे, म्हणजे एस सी एफ इंटू एल सी एम इक्वल टू प्रोडक्ट ऑफ नंबर्स। हेन्स फ्रॉम वन अँड टू व्हेरीफाईड काय व्हेरीफाय झालेलं आहे आपलं, एस सी एफ इंटू एल सी एम इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स। नेक्स्ट 15 & 60, एस सी एफ आणि एल सी एम काढण्यासाठी आपण फॅक्टर काढू। 15 फॅक्टर 3 ने डिवाईड करता येईल 5, आणि 5 ला 5 नेच। 60 आपण फॅक्टर काढले, 2 ने डिवाईड केल्यानंतर 30, 2 ने डिवाईड केल्यानंतर 15, 3 ने 5 आणि 5 ला 5, म्हणजे 15 फॅक्टर आले आपले 3 × 5। तसेच 60 फॅक्टर आलेले आहेत 2 × 2 × 3 × 5। कॉमन नंबर आहेत का, कॉमन फॅक्टर आहेत, 3 आहे इथे, येथे 3 आहे म्हणजे, आणि 5 कॉमन आहे, येथेही 5 कॉमन आहे, दोन्हीमध्ये 5 आहे, दोन्हीमध्ये 3 आहे, म्हणजे एस सी एफ काय होईल आपला कॉमन फॅक्टरचा मल्टिप्लिकेशन 3 × 5, 3 कॉमन आहे, 5 कॉमन आहे, म्हणजे एस सी एफ येईल 15। तर एल सी एम दोन संख्या येते, एल सी एम काढण्यासाठी म्हणजे एस सी एफ इंटू उरलेले फॅक्टर किंवा कॉमन इंटू उरलेले फॅक्टर, कॉमन 3 आणि 5 आहेत, 3 आणि 5, आणि उरलेले मग बाकीचे 2 × 2 हे जर कॅल्क्युलेट केलं 15 30 60 60, एस सी एफ काढला, एल सी एम काढला, आता यांचा काय करायचा, दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे। 9 एस सी एफ इंटू एल सी एम, एस सी एफ 15 आलेला आहे आपला आणि एल सी एम आलेला आहे 60, दोघांचा आन्सर येईल 900, इक्वेशन 1 देऊ। आता आपणास एस सी एफ आणि एल सी एम यांचा प्रोडक्ट घेतलेला आहे, तर आता आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा दोन संख्यांचा। प्रोडक्ट ऑफ नंबर्स,
प्रोडक्ट ऑफ नंबर्स, दोन नंबर कोणते आहेत, 15 आणि 60, 15 अँड 60 हे आन्सर येईल 900. इक्वेशन दोन देऊ, दोन्ही साईड राईटच्या इक्वल आहेत, राईट साईड इक्वल आहे, इक्वल आहे म्हणून लेफ्ट साईड ह्या इक्वल आहेत, हेच आपलं व्हेरीफाय झालेलं आहे. हेन्स फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 व्हेरीफाईड दॅट, व्हेरीफाईड दॅट SCF इंटू LCM इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ नंबर्स. नेक्स्ट 18 अँड 63, 18 चे फॅक्टर घेऊ आपण. 2 ने डिवाइड करता येईल 9 येईल, 9 ला 3 ने डिवाइड करता येईल 3, 3 ला 3 ने. 63 चे फॅक्टर काढले आपण, 3 ने डिवाइड करता येईल 3 2 6, 3 1 3. 21 ला 3 ने डिवाइड करता येईल, आन्सर 7 येईल, 7 ला 7 ने डिवाइड करता येईल. म्हणजे 18 चे फॅक्टर आले आपले 2 इंटू 3 इंटू 3, 63 चे फॅक्टर आलेले आहेत 3 इंटू 3 इंटू 7. आता SCF काढण्यासाठी आपणास कॉमन फॅक्टर पाहिजेत, कॉमन आहेत का, 3 आहे, तर येथे 3 आहे, येथे 3 आहे, येथे 3 आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर 3 इंटू 3, हे आन्सर येईल 9, म्हणजे SCF आला आपला 9. आता LCM काढण्यासाठी, LCMसाठी कॉमन आणि अनकॉमन, कॉमन कोणते होते, 3 इंटू 3 कॉमन होते, आणि उरलेले मग 2 इंटू 7 हा होईल LCM. हे कॅल्क्युलेशन केलं, 7 2 14 34 42 42 3 126, हे आन्सर येईल 126. LCM काढला, SCF काढला, दोघांचा आपण प्रोडक्ट घेऊत. SCF इंटू LCM, SCF 9 आलेला आहे, LCM 126 आलेला आहे, हे मल्टिप्लिकेशन घेऊ. 9 सखी 54 113, 1 1 3 4. आता प्रोडक्ट घेऊ आपण, प्रोडक्ट ऑफ नंबर्स, नंबर्स दिलेले आपले, एक नंबर 18 आहे आणि दुसरा 63 आहे. 18 इंटू 63, हे मल्टिप्लिकेशन करू आपण, 18 3 54 5, 18 सखी 108 आणि 5 1 1 3, हे इक्वेशन 2 देऊ. राईट साईड इक्वल आहे, त्याचा अर्थ ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. हेन्स फ्रॉम 1 अँड 2 व्हेरीफाईड दॅट SCF इंटू LCM लेफ्ट साईड इक्वल टू याची लेफ्ट साईड प्रोडक्ट ऑफ नंबर्स, हेच आपणास व्हेरीफाय करायचं होतं, व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट 78 अँड 104, 78 चे फॅक्टर घेऊ आपण. 2 ने डिवाइड करता येईल, 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 3 6 1 92 18, 3 ने डिवाइड करता येईल 3 3, 13 ला 13 ने डिवाइड करता येईल. 104 चे फॅक्टर काढू, 2 ने डिवाइड करता येईल 2 5 10 2 2, पुन्हा 2 ने डिवाइड करता येईल 26 येईल, 2 ने डिवाइड करता येईल 13, आणि 13 ला 13 नेच, म्हणजे 78 चे फॅक्टर आलेले आहेत आपले 2 इंटू 3 इंटू 13,
आणि 104 चे फॅक्टर आलेले आहेत 2 × 2 × 2 × 13. SCF इक्वल टू, यावरून SCF काढता येईल, कॉमन कॉमन फॅक्टर 13 कॉमन आहे, 13 कॉमन आहे, येथे 13 लिहिणार, पुन्हा 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, इंटू 2 कॉमन संपले आता, मग SCF किती येईल 26. SCF आला 26. LCM काढायचा, LCM इक्वल टू कॉमन इंटू अनकॉमन, कॉमन कोणते कोणते 2 आणि 13 कॉमन आहेत, आणि उरलेले 3 × 2 × 2 हे पूर्ण कॅल्क्युलेशन करता येईल आपणास. 2 × 4 = 12 × 12 = 24 × 13 म्हणजे 312 होईल. 312 LCM काढला. आता SCF आणि LCM, SCF आणि इंटू LCM, SCF आलेला आहे 26 आणि LCM आलेला आहे 312 × 26 रफमध्ये करून घेतो. 26 × 22 = 5 − 26 = 31 आन्सर येईल 81. बरं, SCF इंटू LCM ची व्हॅल्यू काढली आपण. आता प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ नंबर्स इक्वल टू नंबर दिलेले आहे 78 and 104, यांचा प्रोडक्ट घेतला आपण, समजा 104 × 78 हा प्रोडक्ट घेतला, 283 × 8 = 72 + 81 = 12 फ्रॉम 1 and 2 ही व्हॅल्यू 81 आणि ही व्हॅल्यू सेम आहेत, याचा अर्थ ह्या साईड इक्वल आहेत आपल्या, त्यामुळे फ्रॉम 1 and 2 व्हेरीफाईड दॅट, काय व्हेरीफाय झालेलं आहे आपलं, SCF इंटू LCM, SCF आणि LCMचा प्रोडक्ट घेतला तर त्या दिलेल्या नंबरच्या प्रोडक्ट एवढा असतो, प्रोडक्ट ऑफ नंबर्स. समजलं मित्रांनो, जे नंबर दिलेले आहेत त्याचे आपण फॅक्टर काढले, फॅक्टर यासाठी काढले की आपल्याला SCF आणि LCM काढता यावा, त्यामुळे SCF आणि LCM काढलेला आहे. विचारलेलं आहे आपल्याला SCF आणि LCM यांचा प्रोडक्ट, तो घेतलेला आहे आपण, नंतर त्या प्रोडक्ट ऑफ नंबर्स घेतलेले आहेत आणि राईट साईड इक्वल आल्यामुळं लेफ्ट साईड इक्वल आहेत. समजले मित्रांनो, धन्यवाद.